हे दरेगावी जात असतात आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर त्यावेळेला ते दरेगाव हे ठिकाण त्यांना त्यांचं आवडीचं असल्यामुळे तिथं ते गेलेले आहेत. एक स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये अत्यंत परखडपणे सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायला माझा कोणताही अडसर असू नये किंवा माझ्यामुळे सरकार बनत नाही अशी काही लोकांची जी काही धारणा झालेली आहे ती तशी नाही आहे आणि म्हणून स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की मी तिथं कुठलाही अडसर आणणार नाही. वरिष्ठ जे नेते निर्णय घेतील त्याला माझा पक्ष आणि मी बांधील राहील. एवढं स्पष्टपणे निर्णय घेतल्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून हेच सांगितलं की आपण निर्णय घ्यावा तो आम्हाला मान्य असेल. आता हाच खरा अर्थानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यात निर्णय घ्यायचा आहे. एकंदरीत राजकीय समीकरण पाहून कोण मुख्यमंत्री कुणाला मुख्यमंत्री करावं हा विषय मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांकडे आहे. त्या निर्णयाला काय वेळ लागतोय याबद्दलची आम्हाला कोणतीही माहिती नाही. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा चेहरा किंवा मुख्यमंत्री ठरत नाही तोपर्यंत इतर खात्यावर सुद्धा काही चर्चा झाल्याचं मला माहिती नाहीये. पण जनरली असं असतं की जेव्हा सत्ता परिवर्तन होतं किंवा मुख्यमंत्री बदलतो त्यावेळेला ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याच्याकडे असलेली खाती किंवा त्याच्या सहकाऱ्याकडे असलेली खाती याबद्दलचं खाते वाटपाचं चर्चा सुरू होते. परंतु ती मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झाल्यानंतर म्हणून काही लोकांना प्रश्न पडलाय की या महाराष्ट्राचं काय होईल. काही विद्वान तर हे म्हणायला लागले की हे सरकार कुणाच्या भरोश्यावर सोडलं ज्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही. अचानक पावसाळ्यात उगवलेल्या सारखे ते उगवलेत कधी त्यांचा अंत होईल माहीत नाही. परंतु आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत याची त्यांना साधी कल्पना सुद्धा नाही. म्हणून सरकार काही वाऱ्यावर सोडलेलं नाही. सरकार आपल्या पद्धतीने काम करतंय. जो काही 2-3 दिवसाचा विलंब लागणार आहे त्या 2-3 दिवसाच्या विलंबामध्ये आता सोमवारी मला वाटतं आपल्या माहितीनुसारच आपल्याकडून चॅनलवर चाललंय की भाजपचे पक्ष सृष्टी कोणी पाठवणार आहेत निरीक्षक पाठवणार आहेत आणि गटनेत्याची निवड होणार आहे. शिंदे साहेब आपला निर्णय काय घेतात का ते दरेगावला गेले त्यांची तब्येत ठीक नाही का की त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा काही असं समजण्याचं काहीच कारण नाही. शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणानं त्या कॉन्फिडन्सनी ती सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोक नाही आहे. पोटात एक आणि ओठात एक आणणार ही अवलाद नाही. आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमच्या मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू. लाचारीमध्ये गेली 2.5 वर्षाची पूर्वीची ज्यांनी घालवलेली त्यांना आता मुजरा करण्याशिवाय उपाय नाही. म्हणून कधी ते कुणाची तारीफ करतात कुणावर टीका करतात त्या टीकेला करण्याला सुद्धा काही अर्थ नाही. यांनी आता टीकेशिवाय यांच्याकडे दुसरा उद्योग राहिलेला नाही. म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मुख्य नेता म्हणून माझी त्याला संमती असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खोडा किंवा महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ताण तणाव नाही. संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की